नांदिवली के श्री गणेश कृपा सार्वजनिक गणेश उत्सव मंडल द्वारा गणेश उत्सव 2017 का आयोजन किया गया है। लगातार 10 दिनों से यहां बाप्पा की पूजा आरती की जा रही है। बादलों की झांकी भक्तों के आकर्षण का केंद्र बनी हुई है। कल रविवार के दिन यहां सत्य नारायण की महापूजा का आयोजन किया गया था। नांदेली गांव के भक्तों के अलावा विधायक गणपत सेठ गायकवाड़, नगर सेवक महेश गायकवाड़, शिवसेना उप विभाग प्रमुख सदाशिव पाटिल, कोलसेवाड़ी पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर पानसरे काकातरे अशोक महाराज, दिनकर ढोने, प्रहलाद ढोने और विलास ढोने आदि मान्यवरों ने भी उपस्थित रहकर बाप्पा के दर्शन किए। गणपति उत्सव का संपूर्ण आयोजन मंडल के अध्यक्ष नवनाथ जरग, उपाध्यक्ष बाला साहब कदम, कार्याध्यक्ष अशोक सातकर, सचिव आत्माराम घोंगे, राहुल खांडबोर, दत्तात्रेय पानमन, हेमंत पवार, अरुण मांडवकर, भगवान गीते, रुपेश मसने द्वारा किया जाता है। जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव। नांदिवली यांच्याकडनं आज गणपती आणि सत्यनारायणाची महापूजा या निमित्ताने मला आमंत्रण केलं त्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो। मोठं भाषण करणार नाही, आज झपाट्याने वाढत आहे हा विभाग आणि ज्या ज्या गोष्टींची कमी आहे इथे, रस्त्याची कमी आहे, पाण्याच्या समस्या आहेत, घटकाच्या समस्या आहेत, प्रत्येक गोष्टीच्या आपल्याला अडचणी इथे भासत आहेत। ठिकठिकाणी उशीर होतो पण ह्या सर्व आपल्या मूलभूत सुविधा आहेत देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। जरी महानगरपालिकेकडे पैसे नसले तरी मी महानगरपालिकेला निधी आणून देण्याचं काम माझं आहे। फक्त ज्यांची सत्ता आहे ते लोक कामामध्ये उशीर करतात, टक्केवारीमध्ये कामांना उशीर होतो। काही भाई गणपती आम्ही स्थापन केले, आज 6 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आमच्या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता हा गणपती माझा गणपती म्हणून आम्हाला प्रत्येक गोष्टीला, आमचा प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्री गणपतीची मेहनत घेत असतो आणि गेले 10 दिवस गणपतीची आम्ही मनोभावी पूजा करतो आणि ह्या नांदिवली विभागामधून आमचा गणपती हा आमचा सार्वजनिक गणपती नाही तर तो आमचा गणपती आहे ह्या दृष्टीने आमचं सर्व मंडळ, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये भाग घेत असतात आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याकडे अनेक स्पर्धा, लहान मुलांचे कार्यक्रम, संगीत गुरुजी असू द्या, नंतर लिंबू चमचा, अनेक महिलांसाठी आम्ही अनेक कार्यक्रम ठेवतो, मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवतो, त्यावर आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या ठिकाणी आमच्या मंडळाकडून सत्कार करण्यात येतात, हे आमच्या मंडळाचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे।